नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा आंबाबाई मंदिरात दर्शन वेळ पहाटे पाच ते रात्री नऊ कोरोनामुळे गेल्या सहा महिन्याहून अधिक काळापासून बंद असणारी राज्यातील मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर दर्शनासाठी खुली होत आहेत त्यामुळे दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनासह जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे करवीर निवासिनी अंबाबाई दख्खनचा राजा ज्योतिबा जुना जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिर टेमलाईट एकरीवरील त्यांबोली मंदिर यासह नवदुर्गा मंदिरामध्ये नवरात्रोत्सवासह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत कर्वे निवासने अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव सात ते पंधरा ऑक्टोबर का या कालावधीत साजरा होत आहे यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार अटी शर्तींच्या सक्तीनुसार दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे नवरात्रोत्सव काळात चौदा ऑक्टोबर खंडेनवमी हा दिवस वगळता मंदिर दिनांक सात ते पंधरा ऑक्टोंबर या कालावधीत पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेत दर्शनासाठी खुले राहणार आहे गुरुवार दिनांक चौदा रोजी मंदिर सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळेत दर्शनासाठी सुरू राहील भाविकांनी ई दर्शन पासद्वारे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानच्या वतीने ई दर्शन पास संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महालक्ष्मी कोल्हापूर डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मेडिकल कॅम्प आणि नियंत्रण कक्षा मंदिराच्या पूर्व दरवाजाकडील दर्शन मंडपाच्या शेजारी मेडिकल कॅम्प व नियंत्रण कक्षाकरता जागा निश्चित केली आहे नवरात्रोत्सव काळात दररोज होणारे धार्मिक सोहळे पारंपरिक विधी भाविकांना गर्दी न करता पाहता यावे त्यासाठी देवस्थान समितीच्या वतीने शहरात अकरा ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे यावरून भाविकांना मंदिरात दररोज बांधण्यात येणारी देवीची पूजा पालखीचे थेट दर्शन कोविडबाबत सूचना देण्यात येणार आहेत करवीर निवासिनी विद्यापीठ दरवाजा ज्योतिबा रोड बिनखामी गणेश मंदिर छत्रपती शिवाजी चौक बिंदू चौक उभा मारुती चौक शिवाजी पेठ भागल चौक 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 गुरुजी रोड राजारामपुरी जनता बाजार अकरा ठिकाणी या बसवण्यात येणार आहेत भाविकांना देणगी द्यायची असल्यास दर्शन मंडपामध्ये टड कोड सह हो बँक खात्याचा तपशील उपलब्ध करून देण्यात येणार आहे याद्वारे करवी निवास अंबाबाई अंबाबाईच्या देणगी अर्पण करता येणार आहे चप्पल बॅग किंवा इतर कोणत्याही वस्तू स्वतःच्या वाहनामध्ये ठेवाव्यात भाविकांसाठी काही सूचना यामध्ये दिलेल्या आहेत मंदिरामध्ये साडी ओटी नारळ तेल पूजेचे कोणतेही साहित्य किंवा इतर कोणतेही सामान घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे दहा तस वर्षाखालील तसंच पासष्ट वर्षावरील व्यक्ती गर्भवती महिला आजारी व्यक्ती रेड झोन कंटेनमेंट झोनमधील व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांनी दर्शनाकरता मंदिरात येऊ नये दररोज मर्यादित संख्येमध्ये दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याने ई दर्शन पास बंधनकारक राहील सदरची सेवा निशुल्क असून भाविकांसोबत ई पास किंवा त्यांचा संदेश असणारा मोबाईल व प्रत्येकाचे आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आणि एका पासवर नोंदणी केलेल्या सर्वांनी एकत्र दर्शनासाठी जाणे आवश्यक आहे एका पासवर एक दर्शन करता है है। वापर बंधनकारक आहे खराब मास्क हात मोजे फेस कव्हर मंदिर परिसरामध्ये इतरत्र न पिवळ्या कचरा कुंडीतच टाकावेत दर्शन रांगेमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवून वैयक्तिक अंतर नियमांचे पालन करावे ऑनलाईन बुकिंग लिंक दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून उपलब्ध असून बुकिंग केलेल्या भाविकांनी दर्शन मंडपामध्ये ई दर्शन पास पडताळणी करता नियोजित वेळेपूर्वी पूर्वी तीस मिनिटा अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक आहे पडताळणी करता एस एम एस क्यू आर कोड ई पास क्रमांकद्वारे पडताळणी करूनच मंदिर प्रवेश निश्चित करण्यात येईल प्रत्येक तासाला सातशे भाविकांना ई दर्शन पासद्वारे दर्शन घेता येणार आहे दर्शन रांगेमध्ये व मंदिरामध्ये मोबाईल बंद ठेवावा भाविकांना देणगी द्यावायची असल्यास दर्शन मंडपामध्ये क्यू आर कोडसह बँक खात्याचा तपशील उपलब्ध करून देण्यात येणार आहे याद्वारे करवी निवासीने अंबाबाईच्या देणगी अर्पण करता येईल मंदिरात नवरात्रोत्सव दर दरवर्षी होणारे सर्व पारंपरिक व धार्मिक विधी कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत तर विवाह दिनांक दहा ऑक्टोबर रोजी कोहळा पंचमी निमित्त अंबाबाईची पालखी त्र्यंबोली देवीच्या दर्शनासाठी गतवर्षीप्रमाणे वाहनातूनच नेण्यात आणि आणण्यात येणार आहे बुधवार दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता अष्टमी रोजी देवीच्या वाहनांची नगर प्रदक्षिणाही वाहनातूनच काढण्यात येणार आहे शुक्रवार दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी पालखी वाहनातून केवळ पंचगंगा नदी घाटावर धार्मिक पूजा विधी करता नेऊन परत आणण्यात येणार आहे दहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असून शहरात येणाऱ्या भाविकांच्या पार्किंग करता दहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे यात महात्मा गांधी मैदान छत्रपती शिवाजी स्टेडियम छत्रपती शाहू स्टेडियम पूर्व बाजू दसरा चौक प्रायव्हेट हायस्कूल मैदान पेटाळा पद्मारजे गर्ल्स हायस्कूल पंचगंगा नदी घाट खानविलकर पेट्रोल पंपा शेजारील प्रस्तावित शंभर फुटी रोडवरील मोकळी जागा निर्माण चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे पार्किंग तळावर भाविकांना सूचना देण्याकरता स्पीकर सिस्टीम सीसीटीव्ही मोबाईल टॉयलेट पाण्याची सोय करण्यात येणार आहे